माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या कुटुंबाची काळजी व्यक्त केली. साहेब, मी माझ्या कुटुंबाच्या काळजी व्यक्त केली. काळजी म्हणजे आपण जे काही मनापासून बोललात, मला त्याचं दुःख नाहीये. कोणाच्या जोर नाहीये इतका माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण साहेब, मी जे मूळ प्रश्न निर्माण केले, त्याचं शिक्षण, त्याचं क्वालिफिकेशन, तो ज्या जागेवर बसलाय ते, त्यांनी 40 लाख दिवसाला मी कमवतो असं बोललेलं आहे. त्याच्या कॅबिनमध्ये एक माणूस पैसे मोजताना दाखवलेला आहे. मी जी व्हिडिओ पत्ता तुमच्याकडे पाठवली आहे, त्याच्यात त्यांनी अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. मी अधिकाऱ्यांची नावं मुद्दा म्हणून नाही घेतली की जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा नको, पण त्याच्यात क्लिअर कट 2 कोटी 40 लाख 80 लाख असे आकडे आहेत. आणि खास करून जे ओपन केलेले आहे की 40 लाख पर डे आणि पैसे मोजताना ते सगळे हे, तर अधिकारी त्याच जागेवर राहणार असेल आणि तेच काम धंदे परत करणार असेल तर त्याला काय अर्थ नाही ना. मग काय एखादा आमदार पोटतिडकीने बोलायचं, ती उत्तर काय, उत्तर काहीच नाही. माझी पोरगी सुरक्षित आहे, ती उद्या चालली परत लंडनला. त्याला कायम थोडे बदली तर करा, एवढी तर इज्जत ठेवा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी शिक्षण बिक्षण जे काही आपण मुद्दे उपस्थित केल्यात त्याची पण चौकशी करण्यात येईल. मुळातच आपला सगळा आक्षेप हा होता की ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांच्यावर योग्य कारवाई होत नाही आणि म्हणून आपण संपूर्ण ही सगळी केस ही सीआयडीला ट्रान्सफर केलेली आहे. अँटी करप्शनला आत्ता जाणार नाही, पहिल्यांदा सीआयडीला जाईल आणि जर त्याच्यात पैशाचं काही एस्टॅब्लिश झालं तर ते अँटी करप्शनला जाईल. त्याला म्हणजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय, पैसे कलेक्ट करताना मोजताना त्याच्या केबिनमध्ये मी ज्यांनी मोजले, म्हणूनच त्याची पडताळणी करून आवश्यकता असेल तर अँटी करप्शनलाही पाठवू. ठीक आहे.